कोलकात्यानं हैदराबादचा 8 विकेट्सनं धुव्वा उडवून तिसऱ्यांदा जिंकली IPL. कोलकात्याच्या यशामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरसह 4 मुंबईकरांचा मोलाचा वाटा. नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांची रसद. सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन. मुनगंटीवारांचा पलटवार. गडकरींचं नेतृत्व संपवण्याचा भाजपचा आधीपासूनच प्रयत्न, अंबादास दानवेंचा दावा. तर राऊत आणि गडकरींच्या घरी जाऊन प्रेम व्यक्त करावं, काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा टोला. अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या यंत्रणेकडून प्रयत्न, सामनातून संजय राऊतांचा दावा. तर 4 जूनला दूध का दूध पाणी का पाणी होईल, शिंदेंचा पलटवार. भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. किसन कथोरेंनी विरोधी उमेदवाराला मदत केली, कपिल पाटलांचा आरोप. कथोरेंनी आरोप फेटाळले. नियमबाह्य कामं न केल्यानं मंत्र्याकडून निलंबन. पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर नाव न घेता निशाणा. उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार. बीड पंढरपूर यवतमाळमध्ये मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं घरांचं मोठं नुकसान. बंगालच्या उपसागरात काही तासात रेमल चक्रीवादळ धडकणार. कोलकाता विमानतळ बंद. पश्चिम बंगाल सह ओडिशामध्ये NDRF तुकड्या तैनात. सोन्याच्या दरात प्रतितोळा तब्बल 2200 रुपयांची घट. गेल्या 4 दिवसात सोनं 74,000वरून 71,800 रुपयांवर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.